इंधन दरवाढीचा तीव्र निषेध नोंदवत मोदी सरकारचा धिक्कार करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने चूल मांडा आंदोलनाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला। इंधन दरवाढीचा तीव्र निषेध नोंदवत मोदी सरकारचा धिक्कार करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने चूल मांडा आंदोलनाच्या माध्यमातून संतापाला मोकळी वाट करून दिली। शहराध्यक्ष सुनीता रोटे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। पेट्रोल डिझेल पाठोपाठ गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ करून मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेची छळवणूक आणि पिळवणूक केली आहे असं मनोगत सुनीता रोटे यांनी यावेळी व्यक्त केलं। यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रभर आम्ही इंधन दरवाढीच्या विरोधात मोठं आंदोलन उभं केलेलं आहे। या आंदोलनाचं मुख्य कारण असं आहे, ह्या एका महिन्यात 2-3 वेळा मोदी सरकारनं गॅसच्या किमतीत वाढ केलेली आहे, तर गरिबांच्या पोटावर पाय देण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे। त्यांना गरिबी कशी वाढवायचं एवढंच कळतं। श्रीमंत लोक श्रीमंतच होत चालेत आणि गरीब लोक गरीबच होत चालेत। तर इंधन दर वाढ ज्यांनी केलेली आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर शहर डफरिंग चौकामध्ये हे आंदोलन केले आहे। जर ह्यांनी इंधन वाढ कमी केली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने करणार आहोत असा इशारा आम्ही मोदी सरकारला देत आहोत। या आंदोलनात लता ढेरे, शोभा गायकवाड, अफरीन पटेल, आसादे, शशिकला कसपटे, पूजा ताजणे, लता फुटाणे, सायरा शेख आदींचा सहभाग होता।